ममदापूर गावामध्ये एसटी उमेदवारीमुळे तणावपूर्ण वातावरण. निपाणी तालुक्यातील ममदापूर गावामध्ये वार्ड क्रमांक 2 मध्ये एसटी महिला आरक्षण आलेला आहे. ममदापूर गावामध्ये केवळ एकच व्यक्ती उमेदवार असल्यामुळे या उमेदवाराने अर्ज भरल्यानंतर त्याच्या विरोधातली उमेदवारी एससी महिला उमेदवारी अर्ज भरून घेतल्यामुळे ममदापूर गावामध्ये तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. शासकीय नियमानुसार ओबीसीला ओबीसी एससी विरोधी एसटी एनटी विरोध एनटी असा नियम असताना सर्व नियम बाजूला ठेवून एसटी उमेदवाराच्या विरोध एससी महिलेचा अर्ज कसा भरून घेतला जातो या प्रकरणामुळे गावात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. याविषयी आरओ यांच्याशी चर्चा केल्यानंतर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले, आज केवळ अर्ज भरून घेतलेले आहे. या एसटी विरोध एससी असलेल्या अर्जाच्या विषयी वरिष्ठांशी चर्चा करून निर्णय घेणार असल्याचे सांगितले. सर, आता तुम्ही ममदापूर ग्रामपंचायतीमध्ये कोणता अधिकारी म्हणून काम बघाल? आरो. ठीक आहे सर. बाहेर जो काही विषय चालू आहे आता, मला वाटतं की 2-2.5 तास झालं चालू आहे, जे काही कॅटेगरी संदर्भातचे विवाद चालू आहे त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? 2 नंबर वार्डला कॅटेगरी हे आलेलं आहे, एस टी आलेलं आहे. तिथे एस टी कॅटेगरी आहे, त्यामुळे ते एस टी कॅटेगरी जर असेल तर त्याला अपोजिट जो उमेदवाराचा अर्ज भरायचा आहे तो कोणत्या कॅटेगरीचा हवा आहे? कॅटेगरी झालेला आहे की नुकतं एस टीचा झालेला आहे? एस टीचा झालेला आहे. एस टी आलेलं का एस सीचं आलेलं आहे? एस टीचा आलेला आहे. एस टी आहे ना? एस टी झालेला. दोन्ही वॉर्ड एस टी नाही, एस टी नाही, एकच एस टी आला आहे, दोन एस सी आले. म्हणजे एस टी कॅटेगरीसाठी? एस टी कॅटेगरीमध्ये एक एस टी आले, दोन एस सी आले. सर, तसं अप्लिकेशन भरायला चालते का एस टीच्या अपोजिट एस सी? आम्ही आता भरून घेतले, त्यानंतर काय उद्या शांगलीमध्ये काय होते. आरक्षण जे आहे ते आरक्षणच झालं पाहिजे ना. आरक्षण कुठला? विरोधकांचा आपण फॉर्म एस सीला एस सीच भरून घ्या पाहिजे, एस टीला एस टीच भरून घ्या पाहिजे ना. एकाला एस सी आणि एकाला एस टी असं घेतलं तर ते परत लोकांच्या संप्रम असतो ना. त्यामुळे कसं झालं मित्र, एस टीचा फॉर्म घ्यायला तरी एस सी दोन घेतली आहे. या प्रकरणाविषयी बोलताना अमित शिंदे म्हणाले, सध्या एसटी उमेदवाराच्या विरोधात एसटी उमेदवाराचा अर्ज भरून घेणे गरजेचे होते, पण तसं न करता राजकीय दबाव तंत्राचा वापर करून एसटी महिलेच्या विरोधात एससी महिलेचा अर्ज घेतलेला आहे. हे संविधानाच्या विरोधात आहे, हा लोकशाहीचा अवमान आहे, असे सांगितले. ममदापूर ग्रामपंचायतच्या वतीनं या ठिकाणी आज समविचारी आघाडीच्या वतीनं अर्ज भरण्यात आले. संपूर्ण पॅनेलचे एकजुटीनं आपण अर्ज भरलो, पण शासनाच्या नियमानुसार जी कॅटेगरी येते त्या कॅटेगरीमध्ये सर्टिफिकेट असलेल्या कॅटेगरीनेच तिथं त्या ठिकाणी अर्ज भरायचा असतं. की एस सी असेल तर एस सीला, एस टी असेल तर एस टीनं, ओ बी सी असेल तर ओ बी सीला, जनरल असेल तर जनरलचा असा अर्ज भरायचा असतो. पण आज या ठिकाणी झालेला प्रकार अतिशय निंदनीय आहे. वार्ड नंबर 2 मध्ये एस टी कॅटेगरी रिझर्व असताना आणि एस टी कॅटेगरीचा कॅन्डिडेट सत्तेत असताना त्यानं आज या ठिकाणी फॉर्म भरलेला असताना नियम काय सांगतोय की एस टी कॅन्डिडेट जर अवेलेबल असेल तर त्या ठिकाणी एस सीला लढवता येत नाही. एस टी कॅन्डिडेट नसेल तर एस सीला लढवायला चान्स आहे. हे नियम असताना देखील काही लोकप्रतिनिधींच्या दबावामुळे लोकशाहीचा गळा फुटून या ठिकाणी आज एस टी कॅन्डिडेटचा अर्ज भरलेला असताना देखील त्या ठिकाणी एस सी कॅन्डिडेटचा अर्ज घेण्यात आला. ही अतिशय निंदनीय गोष्ट आहे आणि याचा आपण प्रथमतः निषेध करू. गजानन कावडकर म्हणाले, सध्या होत असलेला प्रकार हा अतिशय निंदनीय असून हा लोकशाहीच्या विरोधातला आहे, यावर प्रशासकीय अधिकाऱ्यांनी योग्य निर्णय घ्यावा. सर, ही बरो चुनावणीदाग 2025 चुनावणे इलेक्शनदाग नम ममदापूर केंद्र ಒಂದು ಎರಡನೇ ನಂಬರ್ ವಾರ್ಡ್ ಕರಿ ಎಸ್ ಟಿ ಕ್ಯಾಟಗರಿದಾಗ ನಾಮಿನೇಷನ್ ತುಂಬೋದಿತ್ತು. ಆದ ಬಿಟ್ಟು ಕೆಲವೊಂದು ರಾಜಕೀಯ ದುರುಪಯೋಗ ತೊಗೊಂಡ ಆ ಜಾಗದಾಗ ಎಸ್ ಟಿ ಕ್ಯಾಂಡಿಡೇಟ್ ಆರಕ್ಷಣದಾಗ ಎಸ್ ಸಿ ಕ್ಯಾಂಡಿಡೇಟ್ ಇದು ನಾಮಿನೇಷನ್ ನಾವು ತುಂಬ ಕುಗಿದ್ದು. ನಮಗಂತೂ ಫಸ್ಟ್ ದಿವಸಕ್ಕೂ ಇಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರು, ಅದು ಕಾನೂನು ಪ್ರಕಾರ ಆಗೋದಿಲ್ಲ. ಅದು ಎಸ್ ಟಿ ಕ್ಯಾಟಗರಿದಾಗ ಎಸ್ ಟಿ ಬರಲಿಲ್ಲ ಅಂದ್ರೂ ಎಸ್ ಸಿ ನೀವು ಎರಡೂ ಪಾರ್ಟಿ ಕೇಳಿ ತುಂಬ ಅಂತ
ಅರ್ವ ಸಾಹೇಬ್ರಿಗೆ ಹೇಳಿದ್ರು. ಆ ಪ್ರಕಾರ ನಾವು ಎಸ್ ಸಿ ತುಂಬಲಿಲ್ಲ. ಎರಡನೇ ದಿವಸಕ್ಕೂ ಲಾಸ್ಟ್ 16 ತಾರೀಕು ರೀ ಅವ್ರದ ಎಸ್ ಟಿ ಕ್ಯಾಂಡಿಡೇಟ್ ನಾವು ತುಂಬಿದಂತಾರ ರಾಜಕೀಯ ದಬಾವ್ ತೋದಾಗ ಮುಂಜಾನೆಯಿಂದ ಚೈನ್ ತಕ್ಕ 7-8 ತಕ್ಕ ಆಗ ಎಸ್ ಸಿ ತೊಗೊಳಕ್ಕೆ ಬರೋದಿಲ್ಲ. ಎಸ್ ಟಿ ತುಂಬಿದೆ ಆಲ್ರೆಡಿ. ಹಿಂಗೆ ಇದ್ದಾಗ ಭೀ ಅವ್ರು ಎಸ್ ಸಿ ಕ್ಯಾಟಗರಿ ಸರ್ಟಿಫಿಕೇಟ್ ತೊಗೊಂಡ ಎಸ್ ಟಿ ಕ್ಯಾಟಗರಿದಾಗ ತೊಗೊಳಬೇಕು. ಪಂಗಡ ಜಾತಿದು ನಾವು ಇದು ಮಾಡಿದ್ದೇವೆ, ನಮ್ಮ ತಪ್ಪಿದೆ, ನಮ್ಮ ಹಿಂದೂ ಮಹಾರಂತ ಹತ್ರ ಬರೆದಿವೆ ಅಂದ್ರೂ ನಾವು ಎಸ್ ಟಿದಾಗನ ತೊಗೋಬೇಕು ಅಂತ ಇ ಸಿ ಸಾಹೇಬ್ರ ಎಮ್ ಪಿ ಸಾಹೇಬ್ರದು ಫೋನ್ ಬೇಗಿ ಬಿ ಜೆ ಪಿ ಕಾರ್ಯಕರ್ತರು ನಮ್ಮ ಅಧಿಕಾರಿ ಮೇಲೆ ದಬಾವ್ ತೆಗೆದರು. यावेळी महादेव मधाळे, गाव कामगार पाटील, निरंजन पाटील, प्रकाश पाटील, उत्तम पाटील, मोहन पाटील, गुंडू पाटील, संजय पाटील, संभाजी पाटील, मधुकर उत्तुरे, मदन कदम, सुहास माने, अनिल कांबळे यांच्यासह ममदापूर गावचे समविचारी आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते.